नैऋत्य मान्सून आज दक्षिण कर्नाटकात पोहोचू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. हवामान खात्याचा हा अंदाज आहे. पुढील 8 दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे. केरळच्या उत्तर भागात मुसळधार पाऊस सुरूच आहे. मलप्पुरम, कोझिकोड, वायनाड, एर्नाकुलम आणि इडुक्कीसह 6 जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. केरळमध्ये आजही मुसळधार पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. नैऋत्य मान्सून आज दक्षिण कर्नाटकात दाखल होणार असा अंदाज आहे. म्हणजेच जसं मान्सूनचा पुढचा प्रवासाचा एक अंदाज वर्तवण्यात आला होता तशीच मान्सूनची वेगानं वाटचाल होत असल्याचं चित्र आहे. पुढच्या 8 दिवसात मान्सून राज्यात म्हणजेच महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो. अगदी चातकाप्रमाणे वाट पाहणारे सगळेच जण आपण मान्सून कधी दाखल होतोय आपल्या सगळ्यांसाठीच ही महत्वाची घडामोड होती. त्यामुळे आपल्यासाठी गुड न्यूजच आहे.